कडे जात होतो त्या इथले प्रवासी मला रस्त्यामध्ये भेटले आणि त्यांनी इथला जो काही इश्यू होता ट्रॅफिकचा वाहतूक कोंडीचा मला कानावर घातला. मी त्याच वेळेस आपले कलेक्टर, म्युन्सिपल कमिशनर, पोलीस कमिशनर, NHAIचे अधिकारी या सर्व संबंधित विभागाशी तातडीने मी फोनवर संपर्क केला आणि माझ्या माहितीप्रमाणे काल 11:30 ही सगळी टीम जी आहे या ठिकाणी पाहणी करायला आली होती. हे जे काही मधला हा जो ब्रिज आहे तो तोडण्याची आवश्यकता आहे आणि काही जे काही हर्डल आहेत त्यांच्याशी देखील आपले सर्व अधिकाऱ्यांची टीम बोलली आहे आणि त्यामुळे या वाहतूक कोंडीतून चांदणी चौकमधल्या लोकांना दिलासा देण्यासाठी ज्या काही उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे ती त्यांनी सगळी तयारी केलेली आहे आणि म्हणून मी स्वतः आज देखील स्वतः प्रत्यक्ष बघितलं पाहिजे. इथला काही विषय आहे, इश्यूज आहेत, काही कोर्टामध्ये काही इश्यूज आहेत, हे सगळे सॉर्ट आउट करण्याच्या दृष्टीने युद्ध पातळीवर एक कंबाईन ही जी आमची टीम आहे, कलेक्टर, कमिशनर, पोलीस कमिशनर, NHAI, हे सगळे जे लोक आहेत हे सगळे लोक एकत्रित एक कलेक्टिव डिसिजन या ठिकाणी घेतला आहे त्यांनी आणि मला वाटतं एक खात्री आहे की युद्ध पातळीवर या ठिकाणी उपाययोजना केली जाईल. हे ब्रिज तोडेपर्यंत तात्पुरतं इथे 100 ट्रॅफिक वार्डन या ठिकाणी तैनात केले जातील उद्यापासून. त्याचबरोबर हेवी ट्रॅफिक जी आहे ही हेवी ट्रॅफिक देखील पीक आवरमध्ये त्याला देखील थोडी रेग्युलेट करण्याचा देखील निर्णय इथे घेतला आहे. शेवटी या भागातल्या नागरिकांना होणारा त्रास दूर करण्याचं काम ही जबाबदारी राज्य सरकारची आहे, आमची आहे, याचं गांभीर्य ओळखून मी स्वतः या ठिकाणी कालच सगळ्यांना सूचना दिल्या आणि त्याप्रमाणे या ठिकाणी युद्ध पातळीवर ॲक्शन देखील आपण पाहत आहे.